कलवरी वर्गातील तिसऱ्या पाणबुडीचे करंजे आज मुंबईतल्या माझगाव गोदीमध्ये जलावतरण होत आहे. याआधी कलवरी वर्गातील पहिली पाणबुडी INS कलवरी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नौदलात दाखल झाली असून दुसरी पाणबुडी INS खंदेरीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. 2005 भारत आणि फ्रान्स देशात स्कॉपिंग पाणबुडीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत करार झाला होता आणि त्याअंतर्गत 6 पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. या पाणबुड्यांची भारतीय नावं कलवरी असं ठेवण्यात आलंय. या कराराअंतर्गतली ही तिसरी पाणबुडी आहे. कलवरी वर्गातील पाणबुडीचं वजन सुमारे 1700 टन असून पाण्याखालून क्षेपणास्त्र मारा करण्याची या पाणबुड्यांची क्षमता आहे. डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या बाबतीत कलवरीचं तंत्रज्ञान हे जगात उत्तम समजलं जात आहे. रडारवर चटकन शोधता येणार नाही अशी रचना आणि तंत्रज्ञान कलवरी वर्गातील पाणबुड्यांमध्ये आहे. आणि एकूणच या संदर्भात अमित जोशी यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती मिळत आहे. थेट प्रक्षेपण कलवरी वर्गातील जे पाणबुडी आज त्या ठिकाणी होत आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण बघतोय. अमित, काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील या पाणबुड्यांचं? जगामध्ये डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर ज्या पाणबुड्या आहेत त्या पाणबुड्यामध्ये या कलवरी वर्गातील पाणबुड्यांची एक उत्कृष्ट पाणबुड्या म्हणून नोंद घेतली गेलेली असं तंत्रज्ञान या पाणबुडीमध्ये आहे. जी स्टेल्स रचना समजली जाते, म्हणजे रडारवर एखादी युद्धनौका असेल किंवा पाणबुडी असेल ती पटकन दिसू शकणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे या पाणबुडीमध्ये आहे. हे या पाणबुडीचं INS करंजचं वैशिष्ट्य आहे. कलवरी वर्गातील ही तिसरी पाणबुडी. आपल्याला माहिती आहे की पहिल्या पाणबुडीचं गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ही पहिली पाणबुडी ही नौदलामच्या सेवेमध्ये दाखल झाली होती. आता ही तिसरी पाणबुडी आहे. आपल्याला बघतोय, आपण बघतोय की समुद्राच्या पाण्यावर एका तराफ्यावर ही पाणबुडी ठेवण्यात आलेली आहे आणि मग ह्या पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या या पुढच्या काळात सुरू होतील. साधारण 7 ते 8 महिन्यानंतर म्हणजे हा पावसाळा संपताना ही पाणबुडी नौदलाच्या सेवेमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळेल. भारताचा समुद्र किनारा लक्षात घेतला तर भारताला पाणबुड्यांची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या पाणबुडीच्या चाचण्या सुरू होणं आणि लवकरच नौदलाच्या सेवेत दाखल होणं हे नौदलाचं सामर्थ्य निश्चित वाढवणारं ठरणार आहे. आणि म्हणूनच INS करंज या पाणबुडीचं आजचं जलावतरण हा या पाणबुडीचा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय. अशा आणखी 3 पाणबुड्या येत्या पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत आणि त्यानंतर माझगाव डॉक आणखी किती नवीन पाणबुड्या बांधायला घेतं आणि भारतीय नौदलाकडे आणखी किती पाणबुड्या या पुढच्या काळात दाखल होतात हे बघणं महत्वाचं ठरेल. अर्थात नौदलाची ताकद दिवसेंदिवस निश्चित वाढत आहे या शंका नाही. INS करंज पाणबुडीचं आजचं जलावतरण हा एक मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. नक्कीच, तर अनेक गुणवैशिष्ट्यांनी अशी युक्त अशी ही पाणबुडी आहे. अमित, याचा फायदा नौदलाला सर्वात मोठा फायदा नेमका काय होईल? आपल्याला भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे आणि या समुद्राची व्याप्ती लक्षात घेतली तर कमीत कमी 24 पाणबुड्या भारतीय नौदलाकडे असणं आवश्यक आहे. कारण चीन आणि पाकिस्तानचं आव्हान लक्षात घेतलं तसंच या तिन्ही बाजूच्या समुद्र मार्गावरील व्यापारी वाहतूक लक्षात घेतली तर एक सामरिक ताकद किंवा एक ताकद म्हणून नौदलाकडे 24 पाणबुड्या असणं आवश्यक आहे. मात्र सध्या नौदलाकडे फक्त 13 पाणबुड्या आहेत आणि या 13 पाणबुड्या सुद्धा आपण 25 ते 30 वर्षापूर्वी नौदलामध्ये दाखल करून घेतलेल्या आहेत आणि या 13 पाणबुड्यांपैकी कुठल्याही क्षणी 8 ते 10 पाणबुड्या या सेवेमध्ये असतात. बाकीच्या पाणबुड्या या डागडुजी करता नौदलाच्या गोदीमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात 24 पैकी जेमतेम 10 पाणबुड्या सध्या भारताकडे, त्याच्यामुळे आणखी पाणबुड्यांची गरज भारतीय नौदलाला आहे आणि म्हणूनच माझगाव डॉक मध्ये 6 पाणबुड्या बांधल्या जात आहेत. पहिली पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल झालेली आहे आणि ही तिसरी पाणबुडीचं जलावतरण होत आहे. थोडक्यात या पाणबुड्यांची भारतीय नौदलाला नितांत आवश्यकता आहे. पाणबुड्या दाखल होण्याचा भारतीय नौदलामध्ये दाखल होण्याचा वेग हा जरी कमी असला तरी आता आपण या पाणबुड्या दाखल होण्याच्या प्रक्रियेनं गेल्या काही वर्षात वेग घेतलेला आहे आणि म्हणूनच आपल्याकडे अणुपाणबुडी आहे आणि अशा प्रकारच्या डिझेल इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या पाणबुड्या आता हळूहळू का होईना उशिराने का होईना दाखल होत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच भारतीय नौदलाची ताकद वाढत आहे. मात्र हा पाणबुड्यांचा वेग दाखल होण्याचा मात्र निश्चितच वाढवला गेला पाहिजे. 2030 पर्यंत साधारण 24 पाणबुड्या भारतीय नौदलाकडे असतील विविध प्रकारच्या अशी अपेक्षा धरायला हरकत नाही आणि म्हणूनच आजचा INS करंजच्या या पाणबुडीचं जलावतरण हा एक महत्वाचा आणि
मोठा टप्पा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. नक्कीच अमित, तर भारतीय नौदलाची सामरिक ताकद वाढवण्यासाठी या पाणबुडीचं मोठं योगदान असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही थेट दृश्य आपण INS करंजच्या जलावरण सोहळ्याची बघत आहोत. माझगाव डॉकनं ही आधुनिक पाणबुडी तयार केली आहे. कलावरी वर्गातली या तिसऱ्या पाणबुडीचं आज जलावतरण होत आहे. राष्ट्र की 34 वर्षों की शानदार सेवा के बाद 1 अगस्त फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.